गुन्हेगारी वाढलेली आहे, जे ड्रग्सचं वाढलेलं आहे, रहदारीचा इतका भयंकर प्रश्न आहे, त्या सगळ्या प्रश्नांसाठी मला उतरायचं आहे. देवेंजींनी मला उमेदवारी जेव्हा भाजप सेनेची युती तुटली तेव्हा मला छगन भुजबळांच्या समोर उमेदवारी दिली होती भाजपची. पक्षासाठी मी जे काम केलेलं आहे, कोविडमध्ये काम केलं आहे, बरेच कामं केलेली आहेत ना, त्यामुळे देतील. पुढे लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अन्य नेते, अशा अनेक उमेदवारांची चर्चा झाली. मात्र ही यादी लांबता लांबता वाढत चाललेली आहे. आता अजून एक नाव समोर आलेलं आहे, शिवाजीराव मानकर, ज्यांना पुण्याची लोकसभा लढवायची आहे, ती इच्छुक आहेत, त्यांचा परिचय घेऊयात. शिवाजी काका, तुमचं स्वागत आहे. तुम्ही पुणे लोकसभेसाठी दावा केलेला आहे, नेमकं काय या पाठीमागचं कारण आणि काय करायचं पुण्यासाठी? पुण्यासाठी मला तळागाळाच्या लोकांपाशी खूप काम करायचं आहे. पूर्वीच्या पण आमच्या जेवढे खासदार होते आमच्या पक्षाचे, त्यांनी पण काम केले, पण त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त वेगळं काम करायचं आहे. जे पुण्यात जी गुन्हेगारी वाढलेली आहे, जे ड्रग्सचं वाढलेलं आहे, रहदारीचा इतका भयंकर प्रश्न आहे, त्या सगळ्या प्रश्नांसाठी मला उतरायचं आहे आणि पक्ष 100% माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिला असं मला वाटतं. अनेकांना प्रश्न पडलेला आहे की कोण आहे शिवाजी मानकर, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे? माझी राजकीय पार्श्वभूमी, मी 96 सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे. मी तिथं कोपरगाव मतदारसंघात भीमराव बडदे, ॲडव्होकेट भीमराव बडदेंचं 2 खासदारकीचा प्रचार केलेला आहे. एकदा त्यांना निवडून पण आलेलं आहे, त्यांच्या ॲटोबायोग्राफीमध्ये असं लिहिलेलं आहे की मी शिवाजी मानकरांमुळं निवडून आलेलो आहे. तर एवढं कार्य माझं आहे आणि मी स्वतःच 14 मला देवेंजींनी मला उमेदवारी जेव्हा भाजप सेनेची युती तुटली तेव्हा मला छगन भुजबळांच्या समोर उमेदवारी दिली होती भाजपची, त्यांना पण मी टक्कर देऊन आलेलो आहे. ती माझी पार्श्वभूमी आहे आणि पुण्यात तर माझं जन्मस्थळच आहे. पुण्यासाठी काय व्हिजन असणार आहे तुमचं लोकसभेसाठी? आता तुम्ही उमेदवारी मागताय, तुमचं काय व्हिजन आहे पुण्यासाठी? व्हिजन असं आहे की पुण्यात बेस्ट काय करता येईल, की रहदारीचा पहिला प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल, पाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल, रायला विषय, ड्रग्सचा विषय, असे अनेक अनेक प्रलंबित विषय आहेत, त्याच्यासाठी मी पुढाकार घेऊन हे काम नक्की करेन. पुण्यामध्ये आता इच्छुकाची यादी जर बघितलं तर अनेक मातब्बर आहेत, जगदीश मुळीक आहेत, मोहळ आहेत, संजय नाना काकडे आहे, स्वर्धा बापट आहे. तुम्हाला असं वाटतं का की तुमचं त्यांच्या दावेदारी पुढे टिकाव लागेल आणि तुम्हाला भाजप तिकीट देईल? हो, मला देईल तिकीट, असं मला त्यांचे दावेदार, मी काही दावेदार नाही. तिकीट द्यावं तुम्हाला किंवा का देतील तिकीट? का माझं कार्य आहे ना, पक्षासाठी मी जे काम केलेलं आहे, कोविडमध्ये काम केलं आहे, बरेच कामं केलेली आहेत ना, त्यामुळे देतील. नक्कीच. तर आपण पाहिलं की हे होते शिवाजी मानकर, ज्यांनी सांगितलं की मी पक्षासाठी काम केलेलं आहे, नाशिकमध्ये मी निवडणूक लढलेली, मी काही नौखा राजकारणी नाही आहे. देवेंद्र फडणवीसांनी याआधी मला आमदारकीचं तिकीट दिलं होतं, आता यावेळेस मला आशा आहे एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून की ते मला लोकसभेची ही उमेदवारी देतील. विष्णू साना, प्लॅट्सअप मराठी, पुणे.